नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आनंदाची बातमी सतरा ऑक्टोंबर रविवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ही आलेली आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा आजची आनंदाची बातमी संपूर्ण राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून लसीकरणाबाबत एक दे दिलासा देणारी माहिती समोर आली आहे मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये सहा कोरोना लसीची ट्रायल घेण्यात आली असून बारा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांनाही कोरोना लस देण्यात आली लसीकरणानंतर त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून आलेला नसल्यामुळे आता मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नोंदणी सुरूच आहे कोरोना लसीची चाचणी घेण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली त्यानुसार नाहेर हॉस्पिटलमध्ये सहा मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी ट्रायल झाली बारा ते अठरा वर्ष वयोगटातील हो मुलावर लसीची ट्रायल घेण्यात आली होती केवळ चार दिवसात ही ट्रायल घेण्यात आली आहे या चाचणीबाबत पालक मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुंबई महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे